सारेगामापा लिटिल चॅम्प्स यामुळे घराघरातील लोकप्रिय झालेली गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. ही जोडी कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. प्रथमेश लघाटे यांनी सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या लघाटे आंबेवाले या व्यवसायाबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली. त्याच्या पारंपरिक व्यवसायात सध्या त्याची पत्नी मुग्धा वैशंपायन ही सुद्धा त्याला मदत करताना दिसते. दरम्यान प्रथमेशने काही दिवसापूर्वीच नमस्कार 2024 आंब्याच्या सीझनमध्ये तुमचं स्वागत आहे, आंबाप्रेमींच्या सेवेत आजपासून पुन्हा रुजू होत आहोत, तीच चव अव्वल दर्जा तसाच गोडवा, गुढीपाडव्यासाठी खास लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा, असं म्हणत व्यवसायाबद्दलची माहिती दिली. त्यानंतर आता मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं गुढीपाडव्यानिमित्त आणखी काही आंबे रवाना होत आहेत असं कॅप्शन देत आंब्याच्या पेट्यांचा फोटो शेअर केला आहे. या माध्यमातून मुग्धासुद्धा त्याच्या नवऱ्याच्या व्यवसायाला हातभार लावताना दिसते. दरम्यान प्रथमेशने पोस्ट शेअर करताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत मराठी माणूस व्यवसायात उतरल्यामुळे त्याचं खूप कौतुकही केलं, पण बऱ्याचशा नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केलं. मात्र या ट्रोलर्सना तो सडेतोड उत्तर देताना दिसला. प्रथमेशच्या पोस्टवर नकारात्मक कमेंट करणाऱ्या या ट्रोलर्सला त्यांनी चांगलंच सुनावलं देखील, तर बरीचशी लोकं त्याचं कौतुकसुद्धा करताना दिसत आहेत. तर मुग्धाने शेअर केलेल्या या भरपूर आंब्यांच्या पेट्यांमुळे त्यांचा आंबे विक्रेतीचा व्यवसाय सुसाट चालला आहे असंच नेटकरी म्हणताना दिसत आहेत. तर मुग्धा आणि प्रथमेशच्या या आंबे विक्रेतीच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.